नमस्कार, आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत. आज आपण भेटणार आहोत प्रभाग क्रमांक 31 मधील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विजय खळदकर यांना. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात येत्या महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांनी काय तयारी केली आहे. सर नमस्कार. नमस्कार. समाजकारण ते राजकारण हा प्रवास तुमचा कसा होता आणि आत्तापर्यंत तुम्ही सामाजिक कार्यामध्ये कसा कसा सहभाग घेतला? आत्तापर्यंत आम्ही सामाजिक कार्य गेले 15 वर्षापासून म्हणजे कॉलेजपासून काँग्रेस पक्षाच्या संघटनेपासून आम्ही कार्यरत आहोत. आणि 2012 मी या प्रभागातून, जेव्हा 2 प्रभाग होता 32, तिथून मी तिकीट मागितलं होतं पण काही कारणास्तव माझं तिकीट नाकारण्यात आलं. त्या दिवसापासून मी आज गेले 5 झालं काम करतो आहे आणि आज पक्ष तिकीट देण्याच्या मनस्थितीत आहे. आणि गेले अनेक वर्ष मी सामाजिक कार्य करतो आहे आपल्या ह्या भाग कर्वेनगर भागामध्ये. कर्वेनगर वारजे हा आत्ता जो नवीन आम्हाला प्रभाग जॉईन झाला आहे, होम कॉलनी आणि वारजे परिसर, तर ह्या भागामध्ये अनेक काही गोष्टी अशा आढळून आल्या की त्या आत्तापर्यंत कामं झालेली नाही आहेत. तर आम्ही आत्ता आणि प्लॅनिंग करतोच आहे की आपण पद्धतीने आपण चांगली कामं करू शकू. इथे सर्वात मोठा असा विषय आहे की युवकांचा. युवक ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, स्लम आहे. स्लम असल्यामुळे युवकांचं प्रमाणही जास्त आहे इथे तसं म्हणता येईल. आणि बेरोजगारी सर्वात जास्त आहे. तरी बेरोजगारीसाठी आपण प्रयत्न करतो की ती बेरोजगारीसाठी कामं करण्यासाठी आम्ही काही वेळा रोजगार मेळावे घेतले. आत्तापर्यंत मी 3 रोजगार मेळावे घेतले. त्यामध्ये मी आत्तापर्यंत 3640 लोकांना नोकऱ्या देऊ शकलो. काही माध्यमात मेडिकलची कामं करू शकलो स्लम भागातील. सोसायटी भागांमध्ये आम्ही कामं करू शकलो ज्येष्ठ नागरिकांसाठी. साध्यात साध्या मेडिकल हॉस्पिटलला जर गरीब माणूस गेला तर त्याला 1.5-2 लाखाचं खर्च झेपवत नाही, पेलवत नाही तो. त्यासाठी आम्ही दाखले काढून दिले. महानगरपालिकेतनं जो काही फंडिंग घेतो मेडिकलसाठी 50-75 हजार, तो आम्ही लोकांना मिळवून दिला. असे बरेच आम्ही या भागामध्ये कार्यरत असतो. आमचे मैत्री प्रतिष्ठानमार्फत आम्ही ट्रिपांचं नियोजन केलं. गेले 2 झालं आम्ही या ट्रिपा करतो आहे. दर महिन्याला 300 लोक घेऊन आम्ही अक्कलकोट या ठिकाणी जातो आणि मी स्वतः असतो आणि आमचे मैत्री प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते त्यामध्ये सहभाग घेतात. असे अनेक समाजाला उपयोगी येणारे असे अनेक कार्यक्रम मी विजय खळदकर आणि माझ्या मैत्री प्रतिष्ठाने करत असतं. अनोखे कॅलेंडर छापत असतो वेगवेगळ्या पद्धतीने. वर्षी आम्ही क्रीडा वैभव एक कॅलेंडर काढलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही जुने जे आपण हरवलेले खेळ ज्याला म्हणतो, जे लगोरे असून द्या, गोट्या असून द्या, या अशा त्याची आपण माहिती दिली होती. आजकालच्या काळामध्ये लहान मुलांना ते खेळ माहीत नाही आहेत. असे अनेक उपक्रम आम्ही करत असतो महिलांसाठी. वेगवेगळ्या पद्धतीने महिला समाजात पुढे याव्या हे आमचं पहिलं धोरण आहे. आम्ही दरवर्षी 3000 तुळस वाटपाचं कार्यक्रम आमच्या भागामध्ये घेत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चौकामध्ये जाऊन आम्ही गाय वासरूची व्यवस्था करून 3000 दरवर्षी 3000 आम्ही तुळशीची रोपं कुंडीसकट देतो. त्याचं कारण असं आहे की आम्ही काही सोसायट्यांमध्ये फिरलो होतो त्या आजच्या धावपळीच्या काळामध्ये IT पार्क भागामध्ये काही आपल्या भागातील लोक नोकरीला आहेत, त्यामुळे त्यांना वेळ भेटत नाही. त्यामुळे आम्ही तुळशीच्या लग्नाला काही लोकांकडे तुळस नसते, त्यामुळे आम्ही त्या तुळशीचा एक उपक्रम गेले 2-3 वर्षापासून चालू केला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. आता काही प्रश्न असे येतात, आज आम्ही नागरिकांकडे जातो, नागरिकांचे काही प्रश्न आहेत की बाबा आपल्या भागात संध्याकाळच्या टायमिंगला किंवा सकाळच्या टायमिंगला चालायला खूप प्रॉब्लेम होतो, संध्याकाळी तर जास्त प्रमाणात होतो. जर नागरिकांसाठी आपण प्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण एका ठिकाणी बसतो तर आपण सर्वप्रथम या नागरिकांच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपण प्रामाणिकपणे केल्या पाहिजे असं मला आणि माझ्या प्रतिष्ठानला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना हेच वाटतं. आणि काही नागरिकांचं असंही म्हणणं येतं की तुम्हाला आम्ही निवडून का द्यायचं किंवा तुम्हाला आम्ही निवडून दिल्यानंतर तुम्ही काय करणार, आमच्याशी संपर्क ठेवणार आहे का? बरेच तुम्ही काही निवडणुकीच्या आधी आश्वासन मिळतात पण निवडणुकीनंतर 5 तुम्ही आमच्याकडे येत नाही, असे बरेच जणांचे सवाल आहेत. तर आम्ही त्याचंही नियोजन केलेलं आहे. 5 जरी मी आता हा प्रभाग तर खूप मोठा आहे, त्याच्यात आम्ही पुढचंही नियोजन करून ठेवलेलं आहे. जर लोकांनी मला खरंच चान्स दिला, चान्स मिळेलच, मला वाटत नाही की चान्स मिळणार नाही, मी 100% या प्रभागातून निवडून येईल, मला अपेक्षा आहे, माझ्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे आणि मी त्याचं नियोजन पण पुढचं केलेलं आहे. तर विजय खळदकर किंवा माझा कार्यकर्ता हा कंटिन्यू त्या लोकांपर्यंत पोचत राहील. सोसायटीच्या लोकांना भेटत जाईल. स्लम भागामध्ये आम्ही नियोजन केलेलं आहे, त्या पद्धतीने भेटत जाईल. कारण मी एक सामान्य घरातून
इथपर्यंत आलेलो आहे, त्यामुळं सामान्यांच्या ज्या काही त्यांना आवश्यकता आहे त्या गोष्टीचे आम्ही प्रामाणिकपणे आम्ही त्यांचं ते पहिलं काम करू. मला कायम पाठबळ देणारे विश्वकदम असतील, आमचे पक्षाचे अध्यक्ष रमेशदादा बागवे असतील, असे करते नेते आहेत की ते मला कायम करत असतात की विजय तू एक करते काम कर. आज मला प्रभागात या काम करत असताना मला कोथरूडचं ब्लॉक अध्यक्षपद दिलं. आज एवढं मोठं पद आहे, आज मला त्यांनी मला दिलं, ती जिम्मेदारी दिली, ती जिम्मेदारी मी आज पार निश्चितच मी या प्रभागात घडवून आणील. जे तुम्हाला काही ज्या डेव्हलपमेंट होऊ शकल्या नाहीत त्या तुम्हाला निश्चित पुढच्या पंचवार्षिकमध्ये 5 वर्षामध्ये तुम्हाला आपला कर्वेनगर भाग हा पुणे महानगरपालिका असेल असे मी बालेवाडी बाणेर काही भागामध्ये मी जाऊन बघितलं. तसं माझा एक हे की तसं आपल्या भागालाही की कर्वेनगर चांगलं फुटपाथ चांगले असतील किंवा गल्ल्यांचे जे रस्ते या सगळ्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे ते नियोजन आम्ही चांगल्या पद्धतीने करू. मावळ्याही वस्ती असून किंवा होम कॉलेज याही भागामध्ये आत्ता खूप डेव्हलपमेंटला चान्स आहे आणि आम्ही ते डेव्हलपमेंट करू शकतो. ह्याचा अभ्यास आम्ही पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा, कारण जर आपण आपल्याला म्हणून घेतो आणि लोकांनी म्हणून जर मला तर 100% दाखवून दिलं आणि म्हणतील की अरे नाही प्रतिनिधीचं काम या प्रतिनिधी करतो आहे, असं माझा प्रयत्न राहील या भागामध्ये. आणि ह्याच भागामध्ये गेले मी 30 वर्ष मी ह्याच भागामध्ये राहतो आहे. इथल्या समस्या बऱ्यापैकी मला माहिती आहेत आणि 30 वर्षापूर्वीच या भागामध्ये काँग्रेसचे एक नगरसेवक आमचे नानासाहेब बराटे होते. त्यानंतर या भागामध्ये काँग्रेसला यश मिळालं नाही, पण 2017 इलेक्शनला 100% या भागामध्ये काँग्रेसला यश मिळेल आणि लोक ते यश मिळवून देतील ही माझी अपेक्षा येथील कर्वेनगरमधल्या सर्व नागरिकांकडे राहील. आणि मी त्या अपेक्षाही बाळगतो कर्वेनगर नागरिकांच्या, कारण ते गेले मला 5 वर्ष कंटिन्यू कार्यक्रमामार्फत किंवा कुठल्या ना कुठल्या संदर्भात समस्या असू या माध्यमातून माझा जनतेशी संपर्क आहे. आणि जनता ठरवेल आत्ता, आणि जनतेने ठरवावं असं की बाबा चांगला कार्यकर्ता म्हणून मला एक आत्ता चान्स द्यावा, युवक म्हणून चान्स द्यावा. युवकांचेही प्रश्न असतात, आज युवक आपल्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांचंही काहीतरी आपल्याला कल्याण करता येईल किंवा त्यांना कुठं नोकरी उपलब्ध करून देता येईल. आज जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी युवक हा भरकटलेला आहे. त्यातल्या लोकांनी जास्तीत जास्त धंद्याकडे बिझनेस म्हणजे छोटे छोटे का होईना बिझनेस केले पाहिजे, आपण पैसाही कमवू शकतो. आज गोरगरिबांच्या मुलं जे आहेत त्यांच्या काय तेवढीच असते की बाबा आपला व्यवस्थित राहावा आणि 2 पैसे कमवावे ही अपेक्षा असती. हीच आम्ही त्यांची जी अपेक्षा आईवडील पूर्ण करणार आहोत आणि त्याचा पूर्णपणे माझा प्रयत्न तोच राहील. मी माझ्या नेत्यांशी बोलताना तेच बोलत असतो की जर मला लोकांनी निवडून दिलं तर माझ्या ह्या अपेक्षा तुमच्याकडे राहतील. असा माझा या कर्वेनगर प्रभागामध्ये काम करण्याची प्रयत्न आहे आणि काम करतोच आहे. गेले काही वर्ष झालं, काही छोट्या मोठ्या नव्हती ना काही नव्हती तरी मी एवढं करतो आहे. आज गेले वर्ष 1.5 वर्षामध्ये 4,000 भाविकांना मी अक्कलकोट तुळजापूर या ठिकाणी दर्शन घडवून आणलेलं आहे. आणि काही म्हणजे ही ट्रीप काय बंद नागरिकांनी मला काही ज्येष्ठ नागरिकांनी इच्छाही व्यक्त काशी यात्रेला पण नाही, मी त्यांनाही शब्द दिला आहे उद्या काय होऊ मी काशी यात्रा ही दरवर्षी करण्याची पूर्ण करेल ज्येष्ठ नागरिकांची. आज आपण भेटलो कर्वेनगर प्रभाग क्रमांक ड मधून विजय खळदकर यांना. निस्वार्थ भावनेने गेली 5 वर्ष कुठलीही सत्ता हातात नसताना त्यांनी प्रभागाचा विकास केलेला आहे आणि इथून पुढेही विकासाचं ध्येय यांनी समोर येत्या महानगरपालिका निवडणूक. जनवार्ता न्यूज कडून हार्दिक शुभेच्छा.